नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी टॅलेंट या फ्री एज्युकेशनल चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये भारतीय राज्यघटनेचे स्रोत कोणते आहेत तर ते आज आपण पाहणार आहोत. तर आपली जी राज्यघटना आहे तर या राज्यघटनेचे आपण सर्वात अगोदर पार्श्वभूमी पाहूयात. तर जी आपली ही राज्यघटना आहे तर या राज्यघटनेमध्ये कायद्याचे अधिराज्य, मानवतावाद, धर्मनिरपेक्षता, व्यक्ती स्वातंत्र्य यासारख्या गोष्टींचा ब्रिटिश विरोधी लढ्यातून काय झालेला आहे, समावेश झालेला आहे. जर आपण पाहिले तर हे ब्रिटिश येण्यापूर्वी जे आपले भारत होता तो हा भारत हा वेगवेगळ्या जाती प्रथेमुळं ग्रासलेला होता, किंवा त्याच्यामध्ये जे मतभेद होते त्या मतभेदामुळे आपल्या जे लोक होते येथील आपल्या भारतातले तर त्यांच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे काय होते, मतभेद होते. पण परंतु ज्यावेळेस आपण हे ब्रिटिश विरोधी लढा तयार केला गेला तर त्यावेळेस सर्व जातीचे लोक, सर्व पंथांचे लोक एकत्र आले होते आणि त्यांनी हे सर्व जातीभेद किंवा जे आपलं धर्मभेद असेल किंवा आणखीन दुसरा कसल्याही प्रकारचा भेद असेल तर हे सगळे विसरून ते एकमेकाच्या सोबत येऊन ब्रिटिशांच्या विरोधामध्ये लढले होते. तर ह्या सर्व गोष्टींचा समावेश त्यामुळे आपल्याला या ब्रिटिश विरोधी लढ्यातून समावेश झालेला आपल्याला दिसतो. तर आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते ही जी आपली राज्यघटना आहे तर ही राज्यघटना ही घटनाकर्त्यांनी अन्य देशांच्या संविधानामधील सर्वोत्तम भाग एकत्र केलेले आहे किंवा एकत्र केलेले आपल्याला पाहायला भेटतात. तर ही आपली जी राज्यघटना आहे तर ही राज्यघटना तयार करण्यासाठी ज्यावेळेस इलेक्शन झालेले होते, म्हणजेच आपल्या ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला होता, तर भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर आपल्या भारतामध्ये फक्त दोन भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वी आपल्या भारतामध्ये मेजर मध्ये दोन पक्ष होते, ते म्हणजे आपले काँग्रेस आणि दुसरा म्हणजे मुस्लिम लीग. तर ह्या मुस्लिम लीग ज्यावेळेस भारताची फाळणी झाली तर हा मुस्लिम लीग जो पक्ष आहे तो पाकिस्तानमध्ये गेला आणि पाकिस्तानमध्ये गेल्याच्या नंतर भारतामध्ये राहिला फक्त काँग्रेस पक्ष. तर या ही जी राज्यघटना आहे तर या राज्यघटनेमध्ये तर काँग्रेस पक्षाचे वर्चस्व राहिले असं आपल्याला म्हणता येईल, किंवा अशा प्रकारची टीका आपल्या राज्यघटनेवर पण केलेली जाते. तर ही जी आपल्याला भारत ही काँग्रेस ज्यावेळेस पक्ष निवडून आला तर या काँग्रेस पक्षातील किंवा आणखीन जे आपले काही त्यावेळेस निवडून आलेले मेंबर्स होते तर त्यांनी सर्वांनी मिळून आपल्या भारतासाठी एक स्वतंत्र राज्यघटना लिहायचे काय केले ठरवले गेले. तर ही जी राज्यघटना आहे तर ही राज्यघटना लिहिण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या समित्या स्थापन करण्यात आल्या. तर त्या समित्या ज्यावेळेस स्थापन करण्यात आल्या त्याच्यामध्ये राज्यघटनेची आपली समिती होती, मसुदा समिती होती, सुकाणू समिती होती, किंवा जे आपल्या राज्यघटना तयार करायची आहे तर ह्या राज्यघटनेमध्ये समाविष्ट करण्याच्या कोणकोणत्या बाबी आहेत, कोणकोणत्या विषयाचा अभ्यास झालेला पाहिजे, कोणत्या विषयाला कोण किती महत्व दिले पाहिजे, तर हे सर्व ठरविण्यासाठी विविध प्रकारच्या समित्या तयार केलेल्या होत्या. तर आपण पाहूयात की हे जे वर्क होतं ते कसं झालेलं आहे. तर सर्वात अगोदर 9 ते 23 डिसेंबर 1947 रोजी घटना समितीची आपली पहिली बैठक झालेली होती, म्हणजेच कधी आपला 9 ते 23 डिसेंबर 1947 रोजी घटना समितीची पहिली बैठक झालेली होती. हे आपल्याला लक्षात ठेवायचा, हा प्रश्न आपल्याला परीक्षेमध्ये विचारू शकतात. आणि ह्या जी घटना समिती आहे तर ह्या घटना समितीच्या एकूण 11 बैठका झालेल्या आहेत आणि याच्यातली शेवटची जी बैठक होती तर ती 14 ते 26 नोव्हेंबर 1949 रोजी झालेली आहे. आपण हे लक्षात ठेवू शकतो की पहिली कधी 9 ते 23 डिसेंबर, 9 ते 23 आणि 26 असं आपण आपल्याला लक्षात ठेवायचं, 23 26 23 26 करून आपल्याला लक्षात राहील की पहिली जी झाली 9 ते 23 डिसेंबर आणि दुसरी जी झाली ती 14 ते 26 नोव्हेंबर रोजी झालेली आहे. तर त्याच्यानंतर ज्यावेळेस आपली राज्यघटना तयार झालेली होती तर ते तयार झालेल्या राज्यघटनेवर 24 जानेवारी 1950 साली भारताच्या या राज्यघटनेवर एकूण 299 सदस्यापैकी 284 सदस्यांच्या काय झालेल्या स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत, म्हणजे त्या दिवशी फक्त 284 सदस्य काय होते उपस्थित होते. त्याच्यानंतर 26 ही जी आपली राज्यघटना आहे तर ही राज्यघटना 26 जानेवारी 1950 पासून या राज्यघटनेची काय झालेली आपल्याला अंमलबजावणी करण्यात आलेली आहे. तर आपल्याला असं म्हणता येईल की 24 जानेवारी 1950 साली ही जी आपली राज्यघटना आहे तर याच्यावर स्वाक्षऱ्या झालेल्या आहेत, पण ही अंमलात कधीपासून आलेली 26 जानेवारी पासून आलेली, आणि त्यामुळं आपण हा जो 26 जानेवारी हा दिवस आहे तो प्रजासत्ताक दिन म्हणून आपण साजरा करतो. त्याच्यानंतर
आपल्या मसुदा समितीची, म्हणजे ही मसुदा जी समिती आहे, तर ही मसुदा समिती सर्वात महत्वाची राज्यघटना निर्माण करण्यात येणारी ही सर्वात महत्वाची समिती आहे. तर या मसुदा समितीचे अध्यक्ष आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे होते. आणि त्याच्यानंतर आपण पाहू शकतो की आपली जी राज्यघटना आहे, तर ही राज्यघटना तयार करण्यासाठी आपले जे मेंबर्स होते त्यावेळेसचे, तर ते मेंबर्सनी जवळपास 60 देशांच्या राज्यघटनेचा काय केलेला आहे, अभ्यास केलेला आहे. आणि आपली राज्यघटना पूर्ण होण्यासाठी जवळपास 2 वर्षे 11 महिने व 17 दिवस एवढा कालावधी लागलेला आहे. आणि हे जे आपली राज्यघटना आहे, तर ही जी राज्यघटना संविधान आहे आपलं, हे जगातलं सर्वात मोठं व पूर्णपणे लिखित स्वरूपातील असलेलं काय आहे, संविधान आहे. हे जगातलं सर्वात मोठं लिखित स्वरूपातलं संविधान आहे. आणि ह्या राज्यघटना लिहिण्यासाठी जी आपली संविधान सभा होती, तर ह्या संविधान सभेचे जे अध्यक्ष होते ते म्हणजे आपले डॉक्टर राजेंद्र प्रसाद. आणि ह्याच्यासाठी जो खर्च लागलेला आहे, म्हणजेच काय असेल, ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या देशामध्ये जाण्यासाठी किंवा तिथल्या जे देश आहेत त्या देशाचा घटनेचा अभ्यास करण्यासाठी, तर हे जो खर्च आहे हा पूर्ण खर्च म्हणजे 64 लाख आपल्याला खर्च लागलेला आहे. आपण इथे पाहू शकतो इनसेट मध्ये की आपले राजेंद्र प्रसाद आहेत, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आपले पहिले पंतप्रधान, सॉरी राष्ट्रपती. त्याच्यानंतर आपले बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, ते आपल्या आपल्या राज्यघटनेचं त्यांच्या डॉक्टर राजेंद्र प्रसादला देत आहेत. तर हा झाला आपली आपल्या राज्यघटनेची पार्श्वभूमी. आता आपण पाहूयात की आपले जे राज्यघटना आहे तर ती कशा प्रकारे कोणकोणत्या देशातील घटनांचा त्याच्यामध्ये समावेश केलेला आहे. तर आपला जी राज्यघटना आहे तर त्याच्यामध्ये 11 देशांच्या संविधानाचा काय केलेला, समावेश केलेला आहे. तर पहिलं आपलं जे राज्यघटना आहे तर त्याचा पहिला स्रोत म्हणजे भारतीय शासन कायदा 1935. तर हे हा सर्वात महत्वाचा कायदा आहे जो आपल्या भारत राज्यघटनेमध्ये आपल्याला पाहायला भेटते, की जे आपले राज्यघटनेचे मेन जो गाभा आहे, तर हा जो गाभा भारतीय शासन कायदा 1935 च्या द्वारे समाविष्ट केलेला आहे. तर या भारतीय शासन कायदा 1935 मधून आपण संघ राज्याची योजना, त्याचप्रमाणे न्याय व्यवस्था, लोकसेवा आयोग, आणीबाणीच्या तरतुदी, राज्यपालाचे पद व प्रशासकीय तपशील या गोष्टींचा समावेश आपल्या राज्यघटनेमध्ये केलेला आहे. आता जे आपण देत आहोत, लोकसेवा आयोगाची परीक्षा असेल किंवा जे आपलं MPSC असेल, UPSC असेल, तर याची तरतूद आपल्याला 1935 कायद्यामध्ये आपल्याला केलेली पाहायला भेटते. त्याच्यानंतर जे आपलं दुसरं जे आपलं स्रोत आहे तर ते म्हणजे आपली ब्रिटिश राज्यघटना होय. तर या ब्रिटिश घटनेमधून आपण संसदीय शासन व्यवस्था, म्हणजे आपले जे संसद आहे, द्विगृही सभागृह व राष्ट्रपती, तर यांचा समावेश जो आहे तर हा संसदीय शासन व्यवस्था म्हणजे आपल्या ब्रिटिश घटनेमधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जे आपले कॅबिनेट व्यवस्था आहे, म्हणजे कॅबिनेट मंडळ असेल किंवा कॅबिनेटशी रिलेटेड जेवढ्या काही गोष्टी असतील, तर ते आपण याच्यामधून ब्रिटिश घटनेमधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर द्विगृही संसद असेल, विशेष हक्क, कायदा करण्याची पद्धती, त्याच्यानंतर कायद्याचे राज्य, एकच नागरिकत्व व संसदीय विशेषाधिकार, या सर्व गोष्टी आपण ब्रिटिश घटनेमधून घेतलेल्या आहे. तर हे एकच नागरिकत्व हे पण आपण ब्रिटिश घटनेमधूनच घेतलेलं आहे. तर त्याच्यामुळे आपल्या भारताच्या नागरिकाला फक्त एकच नागरिकत्व बहाल करायला भेटतं. त्याच्यानंतर जे आपलं पुढचं स्रोत आहे ते म्हणजे अमेरिकेची घटना. तर ही अमेरिकेच्या घटनेमधून आपण मूलभूत हक्क, म्हणजे जे आपले सर्वात महत्वाचे व्यक्ती स्वातंत्र्याबद्दलचे जे मूलभूत हक्क आपल्याला बजावं लागतात किंवा जे आपल्या व्यक्ती स्वातंत्र्य अबाधित ठेवतात, तर ते मूलभूत हक्क आपण अमेरिकेच्या घटनेमध्ये आपण घेतलेले आहेत. तर त्याच्यानंतर जे उपराष्ट्रपती पद आहे आपल्या भारताचं, तर हे उपराष्ट्रपती पद पण आपण अमेरिकेच्या घटनेमधून घेतलेलं आहे. त्यानंतर न्याय व्यवस्थेचे स्वातंत्र्य, न्यायिक पुनर्विलोकन, राष्ट्रपतीवरील आपल्या महाभियोगाची पद्धत, त्याच्यानंतर सर्वोच्च न्यायालय व उच्च न्यायालयांच्या न्यायाधीशा पदावरून दूर करण्याच्या पद्धती, तर ह्या सर्व गोष्टी आपण अमेरिकेच्या घटनेमधून घेतलेल्या आहेत.
त्याच्यानंतर जी आपली पुढची राज्यघटना आहे किंवा जे आपलं पुढचं स्रोत आहे ती म्हणजे आयरिश घटना, म्हणजेच आयर्लंडमधून घेतलेली जी आपली घटना आहे त्याला आपण आयरिश घटना असे म्हणतो. तर या आयरिश घटनेमधून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे, त्यालाच आपण DPSP असेही म्हणतो, तर ही मार्गदर्शक तत्वे आपण आयरिश घटनेमधून घेतलेली आहे. त्यानंतर राष्ट्रपतींची जी निवडणूक पद्धती आहे, त्यानंतर राज्यसभेवर काही सदस्यांचे नामनिर्देशन असेल, जसे की आपण खेळाडू नेमतो किंवा आणखीन काही कलेतील पारंगत जे आपले व्यक्ती आहेत तर त्यांचं आपण संसदेवर किंवा राज्यसभेवर आपण त्यांची नेमणूक करतो राष्ट्रपतीद्वारे. तर ते हे जे कन्सेप्ट आहे, हा कन्सेप्ट आपण आयरिश घटनेवरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपली पुढची जी राज्यघटना आहे ती म्हणजे ऑस्ट्रेलियाची घटना. तर ही जी ऑस्ट्रेलियाची घटना आहे तर याच्यामधून आपण समवर्ती सूची म्हणजेच आपले राज्यसभा सॉरी आपले सेंट्रल गव्हर्नमेंट आणि आपलं स्टेट गव्हर्नमेंट यांच्यातील जे समवर्ती सूची आहेत किंवा जे विषय आहेत जे की जे दोघांमध्ये कॉमन आहेत, तर ही समवर्ती सूची आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. त्याच्यानंतर संसदेच्या दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक, की ज्यावेळेस आपल्या दोन सभागृहामध्ये काहीतरी वाद किंवा मतभेद तयार होतात तर अशा वेळेस आपण ही जी गोष्ट आहे तर ही गोष्ट आपण दोन्ही सभागृहांची संयुक्त बैठक घेऊन सॉल्व करत असतो. तर ही आपण हा कन्सेप्ट आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेवरून घेतलेला आहे. त्याचप्रमाणे व्यापार व वाणिज्याचे स्वातंत्र्य पण आपण ऑस्ट्रेलियाच्या घटनेमधून घेतलेले आहे. त्याच्यानंतर जो आपला 6वा स्त्रोत आहे तो म्हणजे कॅनडाची घटना. तर या कॅनडाच्या घटनेमधून आपण प्रभावी केंद्र असलेले संघराज्य, त्याचप्रमाणे शेषाधिकार केंद्राकडे असण्याची तरतूद, राज्यपालाची केंद्राचा प्रतिनिधी म्हणून नेमणूक, सर्वोच्च न्यायालयाचे सल्लागार अधिकार क्षेत्र, तर या सर्व गोष्टी आपण कॅनडाच्या घटनेमधून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर जो आपला पुढची जी घटना आहे किंवा पुढचे जे स्त्रोत आहे तर याच्यामध्ये जर्मनीची ते म्हणजे जर्मनीची घटना. तर या जर्मनीच्या घटनेमधून आणीबाणी दरम्यान मूलभूत हक्क स्थगित होणे, तर हे हा जो कन्सेप्ट आहे आपण जर्मनीच्या घटनेमधून घेतलेला आहे. तर हा आपण हा जो कन्सेप्ट आहे हा आपण चायना विरुद्धच्या लढ्यामध्ये आपण वापरलेला होता. त्यावेळेस सर्वच लोक पूर्ण भारतामध्ये आणीबाणी घोषित करण्यात आली होती आणि त्या दरम्यान आपले पूर्ण मूलभूत हक्क काय केले होते, स्थगित केलेले होते. तर ही झाली आपली ही जी त्यामुळे हा जो कन्सेप्ट आहे हा आपण जर्मनच्या घटनेमधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो आपला पुढचा स्त्रोत आहे तो म्हणजे सोवियत रशियाची घटना, म्हणजे आपले रशिया. तर ह्या रशियेमधून आपण मूलभूत कर्तव्य म्हणजेच आपल्या फंडामेंटल ड्युटीज, म्हणजे जे की आपण मूलभूत जे आपले हक्क दिलेले आहेत तर ते मूलभूत हक्क अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला ज्या भारतीय नागरिकाला जे कर्तव्य पार पाडावे लागतात तर ते कर्तव्य पार पाडण्याची जी लिस्ट आहे जे की आपले 11 मूलभूत कर्तव्य आहेत, तर हे आपण 11 मूलभूत कर्तव्य रशियाच्या घटनेमधून घेतलेले आहेत. त्याच्यानंतर प्रस्ताविकेतील सामाजिक आर्थिक व राजकीय न्यायाचा आदर्श, हा देखील कन्सेप्ट आपण रशियाच्या घटनेवरून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आपला जो पुढचा स्रोत आहे तो म्हणजे फ्रान्सची घटना आहे. तर ह्या फ्रान्सच्या घटनेमधून आपण गणराज्य, प्रास्ताविकेतील स्वातंत्र्य, समता व बंधुता हे आदर्श आपण फ्रान्सच्या घटनेमधून घेतलेले आहेत. तर समता व बंधुता हा जो कन्सेप्ट आहे तर हे याच्या यासाठी फ्रान्स ही घटना खूप फेमस, जगामध्ये खूप फेमस आहे. तर त्यांनी समता व बंधुता याबद्दल खूप मोठे आदर्श जगामध्ये फैलविलेले आहेत. तर त्याच्यामुळं आपण हे जे तीन तत्व आहेत किंवा हे तीन जे आपले कन्सेप्ट आहेत तर हे फ्रान्सच्या घटनेमधून आपण घेतलेले आहेत. त्याच्यानंतर जी आपली पुढची म्हणजे 10वी घटना आहे किंवा 10वी जे स्त्रोत आहे तर ते म्हणजे आपली दक्षिण आफ्रिकेची घटना. तर या दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमधून आपण घटना दुरुस्तीची पद्धत, म्हणजे ज्यावेळेस आपल्याला एखादी नवीन घटना आपल्या ह्याच्यामध्ये राज्यघटनेमध्ये ऍड करायची असेल किंवा एखाद्या एखादं रूल आहे किंवा घटना आहे तर त्याच्यामध्ये दुरुस्ती करण्याची जी पद्धत असेल तर ती दक्षिण आफ्रिकेच्या घटनेमध्ये आपण घेतलेली आहे. त्याचप्रमाणे राज्यसभेच्या सदस्यांची निवडणूक, तर हे हा देखील कन्सेप्ट आपण दक्षिण आफ्रिकेमधून घेतलेला आहे. त्याच्यानंतर जो आपला शेवटचा स्रोत आहे तो म्हणजे जपानची घटना. तर या जपानच्या घटनेमधून आपण कायद्याने प्रस्थापित केलेली पद्धत म्हणजे प्रोसिजर इन्स्टॅब्लिश बाय लॉ,
तर हा कन्सेप्ट आपण जपानच्या घटनेमधून घेतलेला आहे. तर अशा प्रकारे हे जे आपले 11 स्रोत होते, तर या 11 स्रोतामधून म्हणजे आपण जरी 60 देशांची घटना जरी अभ्यासलेली असेल, तर या 60 देशातील घटनेपैकी फक्त 11 या 11 स्रोतांचा काय केलेला आहे, आपण समावेश केलेला आहे आपल्या राज्यघटनेमध्ये. तर मित्रांनो, आपल्याला आपल्या एग्झाममध्ये MPSC किंवा UPSC असेल, तर याच्यामध्ये आपल्याला काहीतरी जोड्या लावा म्हणून देतील, आणि त्याच्यामध्ये एका साईडला काय असेल जे आपले वेगवेगळ्या प्रकारच्या देशांची नावं दिलेले असेल, आणि उजव्या साईडला आपल्याला काहीतरी त्यांचे कोणते आपण कन्सेप्ट वापरलेले आहेत तर त्यांची लिस्ट दिलेली असेल, त्या दोन्हीपैकी जोड्या लावा म्हणून असा आपल्याला प्रश्न विचारू शकतात. तर अशा प्रकारे आपण आज 11 आपले राज्यघटनेचे स्रोत पाहिलेले आहेत. तर मित्रांनो, आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, आणि लेटेस्ट नोटिफिकेशनसाठी आमच्या बेल आयकॉनला क्लिक करा. आणि जर आपल्या काही प्रतिक्रिया असतील किंवा आपल्या काही क्वेश्चन असतील, तर तुम्ही आमच्या दिलेल्या कॉमेंट सेक्शनमध्ये कॉमेंट करू शकता. धन्यवाद.